बेळगाव पासून हळियाळ शहर 80 किलोमीटर वर असून धारवाडहून 35 किलोमीटर अंतरावर आहे। हळियाळ शहरात असलेले सोमेश्वर तलावाच्या काठावरच हळियाळ किल्ला वसलेला आहे। हळियाळ गावातून जाताना आपण उद्वस्त पूर्वभूमिक दरवाजातून किल्ल्यात प्रवेश करतो। किल्ल्याचा दरवाजा आज पूर्णपणे नष्ट झाला असून त्या ठिकाणी आता नव्याने कमान उभारण्यात आली आहे। दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूस पहारेकरांचे देवळे असून त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे। या दरवाजाच्या आसपास किल्ल्याचे ओबडधोबड दगडातील तटबंदी पाहायला मिळते। तटबंदीची उंची पाहता येथे असलेला दरवाजा चांगलाच प्रशस्त असावा। धारवाड जिल्ह्यात असलेले हळियाळ हे तालुक्याचे शहर महाराष्ट्रात तसे फारसे कोणाला माहित नाही, पण मराठा साम्राज्य ज्यावेळी तुंगभद्रा कावेरी पर्यंत पसरले होते त्यावेळी हळियाळ मराठा साम्राज्याचा एक भाग होते। हळियाळ हे तालुक्याचे शहर असल्याने कर्नाटकातील बहुतेक मुख्य शहरांशी जोडले गेलेले आहे। गोमुखी बांधणीच्या या दरवाजाच्या आतील बाजूस असलेला दुसरा दरवाजा देखील नष्ट झाला असून या दरवाजा शेजारी दोन्ही बाजूस उंच बुरुज आहे। या दोन्ही दरवाजामधील भागात रणमंडळाची रचना केलेली आहे। दरवाजा पाहून सरळ रस्त्याने पुढे निघाल्यावर उजवीकडे वन खात्याचे उद्यान आहे, तर डावीकडे वन खात्याचे कार्यालय व त्यापुढे विश्रामगृह आहे। येथे डावीकडे एक दर्गा असून दर्गाच्या वाटेवर एक झिजलेला शिलालेख, तर दर्गा मागे पाण्याचे तळे आहे। तळ्याच्या पुढे गेल्यावर आपण बुरुजाजवळ पोहोचतो। किल्ल्याचा परिसर साधारण 24 एकर वर पसरलेला असून गोलाकार आकाराचे या किल्ल्यात खंदक, बुरुज, तटबंदी, मंदिरे असे मोजकेच अवशेष शिल्लक आहे। येथील तटबंदी बऱ्यापैकी शिल्लक असून तटाच्या बाहेरील बाजूस दूरवर पसरलेला सोमेश्वर तलाव आहे। रस्त्याच्या उजवीकडे सोमेश्वर मंदिर असून मंदिराच्या अलीकडे तटावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत। तलावाच्या काठावरील सोमेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असून मंदिराच्या काही प्राचीन शिल्प पाहायला मिळतात। या पायऱ्यांच्या सुरुवातीस दोन बाजूस कन्नड भाषेत कोरलेले दोन मोठे शिलालेख असून एक शिलालेख स्पष्ट तर दुसरा झिजलेला आहे। या तलावाचा दिशेस खंदक म्हणून वापर केलेला आहे। यात एक विरगळ व गजलक्ष्मी शिल्प उल्लेखनीय आहे। या भागातील तटबंदी व रचना पाहता या ठिकाणी किल्ल्याचा दुसरा दरवाजा असावा। गडाचा फारसा इतिहास ज्ञात नसला तरी 1660 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी धारवाड भाग स्वराज्यात जोडला, त्यावेळी हळियाळ किल्ल्याची बांधणी अथवा पुनर्बांधणी केल्याचे उल्लेख येतात। नंतरच्या काळात हा किल्ला मोगलांच्या ताब्यात व नंतर कवीरांच्या ताब्यात आला। बाबूजी नाईक व फतेहसिंग भोसले यांचा या भागावर फारसा प्रभाव पडत नाही हे पाहून 1747 साली सदाशिवराव भाऊंनी सखाराम बापू व महाडजी पंत पुरंदरांसोबत या भागात स्वारी केली। त्यांनी तुंगभद्रेपर्यंत जाऊन कित्तूर, गोकाक, परसगड, बदामी, बागलकोट, तोरगड, हळियाळ, नारगुंड, यादवाड, बसवपट्टण असे 35 परगणे काबीज करत सावनूरकर नवाब व या भागातील देसाईंना जरब बसवली। नंतर मात्र किल्ल्याचे फारसे उल्लेख दिसून येत नाही। धन्यवाद।